जॉन अब्राहम, सविता दामोदर परांजपे ह्या सिनेमाच्या निमित्तानं पहिल्यांदाच मराठी सिनेमाची निर्मिती करतोय आणि त्याच निमित्तानं जॉनशी केलेली ही खास बातचीत. हॅला पार हाऊस आहे ना माझ्याशी बोलायची. आले मी. काय नाव तुझं? बोल. सविता दामोदर परांजपे. सविता दामोदर परांजपे म्हटलं आपल्याला आठवतं, रिमा लागूंचा अभिनय असलेलं एक सहज सुंदर नाटक. या नाटकाने मराठी रंगभूमीवर खूपच लोकप्रियता मिळवली होती, रसिकांनी नाटक डोक्यावर उचललं होतं. आता हेच नाटक मोठ्या पडद्यावर येते आणि नाटक मोठ्या पडद्यावर आणण्याचा विडा उचलला आहे जॉन अब्राहमने. जॉन, खूप खूप स्वागत आहे तुमचं. पहिला प्रश्न असा आहे की जॉन अब्राहम एंटरटेनमेंटचा पहिला मराठी सिनेमा ॲज अ प्रोड्युसर. हां, निर्माता म्हणून ही माझी पहिली फिल्म आहे आणि हे नाटक मी बघितलं, माझं खूप आवडलं. अँड आय डिसायडेड, मी स्वप्नाला भेटलं, मी आय सेड आय एम शुअर आय वॉन्ट टू डू दिस फिल्म, इट्स व्हेरी व्हेरी स्पेशल. जॉन अब्राहम म्हटलं म्हणजे त्याचे जे फिल्म असतात, म्हणजे हिंदीतल्या आपण बघितल्यात, विकी डोनर असेल, परमाणू असेल, तर कंटेंटला महत्त्व दिलं जातं, तर ह्या सिनेमा आपली तिथेच. ॲब्सोल्युटली, अकॉर्डिंग टू मी मराठी सिनेमा जे आहे त्या कॉन्टेंट फार सुपिरियर आहे आणि आय वॉन्टेड टू टेल अ गुड स्टोरी. आणि हे जे नाटक मी बघितलं, ॲक्च्युली 20 इयर्स अगो मी बघितलं हे नाटक दादरमध्ये, शिवसेना भवन त्या एरियामध्ये मी बघितलं आणि आय लव्ड इट. आणि मी त्याच मैंने डिसाइड किया कि इफ आई बिकम अ प्रोड्यूसर आई विल वॉन्ट टू मेक दिस इन टू अ फिल्म. सो आई एम वेरी फॉर्चुनेट एंड वी हैव डन दिस इन डेडिकेशन टू रीमा ताई. वी वॉन्टेड टू डेडिकेट दिस फिल्म टू हर आणि खूप छान फिल्म आहे. आणि सुबोध भावेचं मी फॅन आहे, आय एम अ बिग फॅन ऑफ हिज, व्हेरी टॅलेंटेड. राकेश बापट खूप छान काम केलं आहे फिल्ममध्ये. आणि हे फिल्मचे रेव्हल्युशन जे आहे ते तृप्ती तोरडमाला आहे, शी इज अ फॅन्टॅस्टिक जॉब. स्वप्ना वाघमारे जोशी छान डिरेक्टर आहे, व्हेरी गुड डिरेक्टर, व्हेरी नाईस पर्सन, खूप छान काम केलं आहे. आणि आपण जर का बघितलं तर तृप्ती आणि तुमची मैत्री खूप चांगली आहे. आणि मला तृप्तीकडनं कळालं की जेव्हा तुम्ही ह्या फिल्मविषयी बोलायला सुरुवात केली तर तुम्ही मधुकर तोरडमालांची अनेक पुस्तकं, अनेक नाटकं वाचलेली आहेत, तर मराठीशी म्हणजे जुनं नातं म्हणावं लागेल. मी मधुकर तोरडमालांचा फॅन आहे ॲक्च्युली, बिकॉज आय थिंक ही इज द गॉडफादर ऑफ मराठी लिटरेचर. तर ज्या तृप्तीने म्हणजे सांगितलं की यु नो वाय डोंट वी मेक दिस फिल्म, आणि मी स्वप्नाला भेटलं, आय सेड 100% आय वॉन्ट टू डू इट. हेच जसं मी हे केलं, आय वुड लाईक टू सी मोर मराठी प्लेज अँड डू मोर. जॉन अब्राहम म्हटलं म्हणजे की नेहमी डोळ्यासमोर येतो एक फिट अँड फाईन हिरो. जॉन अब्राहमकडे एक फिटनेस ट्रिक म्हणून बघितलं जातं. तुमच्या फिटनेस फंड्याचे पण अनेक तरुण फॉलो करतात की आम्हाला जॉनसारखी बॉडी बनायची, तर तुमच्या या फिटनेस फंड्याचं रहस्य? नाही, आय डोंट, सो दिस इज फॉर दी ऑडियन्स, नो ड्रिंकिंग, नो स्मोकिंग, नो ड्रग्स, never in my life. 9:30 sleeping, wake up 4:30, khub boring life aaya maza, very very boring life. Ani je cheat day aaya na, when you eat food jevan le ke aa sandela we can cheat and all, te maza life madhe nahi aaye. 25 years no cheating, absolutely, so very healthy. तृप्तीशी बोलताना मला कळलं की तृप्ती आधी हा सिनेमा को प्रोड्यूस करणार होती, पण तुम्ही तिला फोर्स केला की तृप्ती ॲज अ ॲक्टर डेब्यू करण्याचा तुला असेल तर हा सिनेमा तुला खूप चांगला प्लॅटफॉर्म आहे, तर ह्या सगळ्याबद्दल. नाही, मी ॲडवाईस केला तृप्तीवर की यू हॅव टू ॲक्ट इन दिस बिकॉज यू हॅव गॉट द पोटेन्शियल अँड इफ नॉट नाऊ देन वेन, बिकॉज इवन इन हर हेड शी वॉन्टेड टू ॲक्ट. And I said, this is the best place. And Swapna, when we met Swapna, we decided that I'm going to do Savita Damodar Paranjpe. And I said, Tupti, now's your time. Hey, tu kar. This is a good one. And I still remember, Tupti, the vadil aaye, Madhukar. Madhukar ji was very sick. And he said, can I watch the film? I think before he died, he saw the film. So, the film's blessing aaye, he has blessed this film also.
आणि आपण फार कमी मराठीत बघतो की कुठलाही मराठी सिनेमा असेल तो फार कमी चर्चेत असतो. पण समस्या दामोदर परांजपे आपण बघितलं तर सोशल मीडिया असेल, प्रिंट असेल, इलेक्ट्रॉनिक असेल, तिघ माध्यमांमध्ये जेव्हापासून सिनेमाची अनाऊन्समेंट झाली तेव्हापासून चर्चेत आहे. इट्स अ गुड फॉर मराठी सिनेमा. आय थिंक इट्स ग्रेट. अँड आय थिंक हे पहिली फिल्म आहे जे इंटरनॅशनली इज गोइंग टू बी डिस्ट्रीब्युटेड इन अ व्हेरी बिग वे लाईक अ हिंदी फिल्म. तो आय थिंक इट्स ग्रेट बिकॉज मी मराठी मुलगा आहे याचा मला गर्व आहे. मी मुंबईमध्ये आय वॉज बॉर्न युअर. So I believe I have to promote my cinema. So Marathi is my cinema. So I will do everything in my power to promote it and make more films in Marathi. So I think it's a big advantage. आणि एक महत्त्वाचा प्रश्न की मुंबईत तू राहतोयस, आता पहिला सिनेमाचा प्रोड्युसर म्हणून करतोयस, तर भविष्यात जॉन अब्राहम मराठीत अभिनय करताना दिसेल की अजून कुठले सिनेमे निर्मिती करेल? नाही, मी निशिकांतला सांगितलं, मी यु नो ॲट दॅट पॉईंट, हे निशिकांत तू कर मराठीमध्ये, अँड आय वॉन्ट टू ॲक्ट. And he said, haa, definitely. Ka nahi, Dombivli Fast, bagitla? Oh, 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 oh. It is one of my favorite films, Dombivli Fast. And Sandeep Jadhav, no? Sandeep Kulkarni. What an actor, what a performance in that film. And I decided ki I want to do a Marathi film as an actor. Marathi ta apan bagitla ta anek mahapurush ahet. Ta... कोणावर सिनेमा बनवायला जॉन अब्राहमला आवडेल आणि ती भूमिका साकारायला आवडेल? भूमिका माहीत नाही, पण आय वुड लाईक टू मेक अ फिल्म ऑन समन हूज व्हेरी क्लोज टू माय हार्ट, बाबासाहेब आंबेडकर. आय वुड लव टू मेक अ फिल्म ऑन हिम बिकॉज आय थिंक ही इज माय हिरो. सो इंटरेस्टिंग कॅरेक्टर नाथुराम गोडसे. मी काफी रिसर्च केलं आहे मी आणि इट्स बीन टू इयर्स सिन्स आय बीन रिसर्चिंग ऑन हिम. सो दीज आर द टू पीपल. चलो, थँक्यू सो मच जॉन, विश यू ऑल द बेस्ट. थँक्यू. व्हिडिओ जर्नलिस्ट संदेश सह कपिल देशपांडे, झी मीडिया, मुंबई.